ये काय हो मी येऊन करू काय काय दाखवता आहेस पकडणार जा लाग 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 लागलो अरे वाश अरे परत चालला यस महाराजा होय महाराजा यस महाराजा सर्वांचा हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण तुफान पाऊस लागतोय मंडळी तर अशा प्रकारे आत्ता खरा खुरा पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतंय ॲक्च्युली 2-4 दिवस आधीच सुरू झाला असणार तुम्ही हा व्हिडिओ थोडा लेट पाहत असणार तर आलो संध्याकाळी घरी आता आणि बघतो तर म्हणजे मोठा पाऊस सुरू झाला होता पावसातूनच आलो तर म्हटलं सुरुवातीला आधी तुम्हाला पाऊस दाखवूया आई पण इकडे काहीतरी करते आहे पाऊस असला की घरी बसून काहीतरी शांत बसत नाही हे बघा इकडे काहीतरी जे चालू होतं आसडणं की काहीतरी तर मस्त काय होतं आहे एखादी सर अशी मोठ्याने लागते आणि परत मग हे होत आहे पाऊस जातो आहे थोडा पण आता एक तुफान सर आली होती आता ती जरा कमी झाली आहे इकडे पहा ही पन्हाळी लावली आहे पंदळ बोलतात आमच्याकडे मागे इकडे पप्पाने असंच कागद लावून ठेवला होता पण तरी पण इकडे पाणी येतच आहे बघा कारण पाऊस जरा तुफानच आहे जोरात आहे बघूया आजी काय करते बघूया तिकडे आहे काहीतरी करते इकडे पहा गळला कौल फुटला होत असणार तर किंवा सांध्यातून कधी कधी कौल आहेत ना वर खाली होतात थोडीशी तर इकडे आता पप्पाला त्याचं पाणी काढतात म्हणजे पाणी बंद करतात तुफान पाऊस बघा आजी काय करतेस गे काय भिजलं दाखव काय आजी भिजली तर ती कापड चेंज करते म्हणजे ती साडी चेंज करते इकडे असा कॅमेरा विमेरा घेऊन उभं राहिलो ना पप्पा ओरडतील गावला बाबा गावला एकदाचा कापड गावला आजी आहे बऱ्याच पाणी आलं असेल काय ऐक ना आला सर बघून येऊ ठीक आहे म्हणजे जरा पाऊस कमी होतेत आणि मग जरा आपल्या व्हाळाला खाली पाणी आलं आहे की नाही ते बघून येऊया तर मंडळी आता पाऊस जरा कमी झाला आहे आणि मस्त थंडगार वातावरण बनलं आहे मस्त थंडी वाजते तर आता जाऊयात आणि पाहूयात पर्याला पाणी किती आलं आहे ओके तर हां इंट्रो झालं ना या व्हिडिओचं लक्षातच नव्हतं तर मंडळी नमस्कार मी रोशन कौर तुम्हाला सर्वांचे स्मरतीच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो चला जाऊयात वरती आधी इकडे तिकडे खाली पर्यात जाऊया की वर आधी जाऊया आपले सगळे पंचरत्य कोण बघूया कसं करू बघू कसं पण जसं होईल तसं चला जाऊयात पर्यात आहे येतो गे हां पर्यावर नाही आजी तिकडून ओरडते पुढे जाऊ नको आता गरवायचे व्हिडिओ वगैरे पण येतील पण आता गरवणं सुरू होईल काही दिवसांनी आता हौर आला ना खदूळ पाणी ते सगळेजण गरवायला जातात पोरं खास करून हां आला आहे थोडासा हौर आला आहे बऱ्यापैकी तर जेव्हा मोठा हौर येतो ना तेव्हा इकडे पर्याव आगरात पण पाणी भरतं मागे दाखवलं असेल तुम्हाला तर पण जाऊन येऊया किती पाणी आलं आहे तुम्हाला दाखवतो पर्याला आणि मग वरती जाऊया चिंचेच्या इकडे शाळेच्या इकडे बघूया मुलं पण आपली कामाला जातात तुम्हाला माहिती आहे त्याच्यात पूर्वी आणि हां 2 वर्षापूर्वी कसं लॉकडाऊन होतं ना तर मग तेव्हा काही कामच नव्हतं ना मग काय हे कर ते कर अरे कोणतरी हाय वाटतं चेतनच आहे वाटतं आई शपथ तुम्हाला माहीत नव्हता की इकडे कोण असेल तुम्हाला वाटलं असेल की इकडे कोणतरी असेल म्हणून मी आलो आहे आता कोणाची शपथ घेऊ ते सांगा तुम्ही ज्याची शपथ घ्याल ना त्याची शपथ घ्यायला तयार आहे तुम्हाला काहीही आयडिया नव्हती
तर काय बोललो, हां तेव्हा लॉकडाऊन होता, तेव्हा सगळ्यांना वेळ होता, त्याच्यामुळे सगळेजण मग काय हे ते चालू असायचं त्यांचा. हां वडलान तर पहा हौर इतका हौर आला आहे. अजून काय परिणाम मोठा हौर जेव्हा येतो ना तेव्हा पाणी इकडे भरतं चेतनच्या आगरात. कुठे होता? तिकडे पाहिजे. इथे होता? तर इथे होता म्हणतोय तर तो ओसरलाय, तर इकडे आगरात भरतं. तर चेतन इकडे आता गरव होतोय. किती सापडले रे? किती सापडले? हा काही तर मस्त जोर मारलंस. मी म्हणतोय की तू तिकडे शाळेजवळ वगैरे असशील आणि नेमका तू इथं. मी म्हटलं हाऊर टाकूया आणि शाळेजवळ जाऊया. नारळ बिळ यंदा कोण गेला नाही जाणार पडल्या शोधायस. विट्यान आणि पांड्यान आणला असं म्हणताय. म्हणजेच की गेल्या वर्षीचा व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही, पण तसा वादळाचा पाऊस अजून पडला नाही यावेळी. कारण वादळाचा पाऊस पडतो ना तेव्हा मग झाडावरचे सगळे नारळ बिळ एकदम सगळे पडतात. होय हा काही तर मच्छर चावत आहे. तू इथं पूर्ण घातलायस मस्त रेनकोट प्रोटेक्शन आहे. तर आता थोड्या वेळानं अंधार पडेल तर त्याच्यानंतर व्हिडिओ काय जास्त बघूया. तोपर्यंत आपण दाखवूया. तोपर्यंत एखादा नारळ आला तर उडी मारशील काय तू? तू मला माहित होता नारळ बिळ. हा हे काय दाखवायचं? मी म्हटलं दाखवायला नको, कारण गेल्या वर्षी दाखवलं होतं. पीठ लावतात, पीठ गव्हाचं पीठ दाखव, गव्हाचं पीठ लावतात आकड्याला पुढे. तर हा छोटा आकडा असतो आपल्या गोड्या पाण्यातला वाळातला. आणि सावेची गरी लाग 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 लागलो. अरे वाश वाश परत चाल. तर अशा प्रकारे चेतनने मासा पकडलाय. कसा कसा पकडला? पीठ हवाय. कुठला मासा असा दाखव? खवळा मासा. खवळा मासा सापडलाय. आणि बघा खवळे मासे केलं तर कधीपासून आहे भारी म्हणा एवढ्या वेळेत. आणि चेतन आपल्याला ना ते नदीतले खोळे मासे भारी येतात ना चंडीचे, ते पण या वर्षी माझा विचार होता रे, पण वेळच नाही मला. नदी अरे कसली येतात ते मळ्यात इकडे आपल्या त्या इकडे ह्या साईडला गोवळ बिवळ साईडला नदीत कुठल्या? हा ह्या मळे मळ्यातनी मासे येतात खोळे खाडीच्या. गेल्या वर्षी पण मोठं होतं काय? तर आता चेतनला मासा भेटला ना तो जरा छोटा होता, पण चेतनने मोठे मासे पकडलेले आहेत. काढवी लागणार नाही परवा सारखी मोठी काढवी नाही लागणार. काढवी लागेल ना काढवी कांडाळीतच आहे ना रे. अशी पण लागते लागली वजे नारळ गेलं सोडणार आहेत. अरे वाटला रे मला काय सोडणं सोडा नाय. मागच्या वर्षी खूप धमाल केली होती, तर बघूया या वर्षी पण मोठा वादळाचा पाऊस आला की कदाचित मी तेव्हा घरी असलो तर तुम्हाला दाखवेन. लागला की काय? ओय शपथ. तर इकडे जबरदस्त आता हा मोठा आहे ना रे. जरा मोठा आहे असा आता दाखव ना केवढी साईज केवढी आहे. हा तर हे असे खवळे मासे आपल्याकडे सापडतात आणि नदीत हे मोठे असतात बरोबर ना. खवळा मासा मस्त. आता आज काय सोय आहे मस्त. आज काय उद्याची तर मस्त सोय आहे दिवसभराची. म्हणजे पिशवी कमी पडली चेतनला चक्क. पिशवी कमी पडली पिशवी अजून हातील. हा विषय कसा तो रेनकोटचा किस्सा लहान आहे. माझा मासे पकडायचा रेनकोट मी आणला नाही. आपला गाडी बिडीवर वापरायचा आणलाय. आता हे सगळं हात असं दिसतोय. तर आता परत गेलो हा घालून बाजूला म्हणतील की बागडी आलाय म्हणून वाचावर बरोबर.
तर मंडळी बस तुम्हाला आता इकडे आणायचं आलोच, तर इकडे तुम्हाला घर वरती विषय माझा सुरूच होता. वरती येताना बोलतोच आहे तिकडे मी घरात की आता घरवण्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि नेमका हा इथे भेटला आपल्याला. ओके चला तर आता वाट पाहूयात आता पुढे आपल्याला काय पाहायला मिळते पुढच्या व्हिडिओंमध्ये. काढलंच की काय लागला होता ना मोठा लागला होता ना असे स्पॉट आहेत काही माशांचे. हा तर एक चेतनचा स्पॉट आहे. ओके आणि आता इकडे आता वरती अजून कोण कोण बसलेले पण असतील वरती. एक त्यातला एक हा पण त्यातला एक हौशी असा एक सदू दादा आहे ना रे सुदर्शन पण तर असू शकतो तिकडे वरती. हा तो कामाला गेला आहे तर बघूया सुदर्शन तिकडे आहे का बघूया जाऊन. नाही ना तो पण गेला आहे कामाला राजापूरला गेला आहे काय. चालेल काय नाही लागला बरं ठीक आहे चल मी जाऊ ठीक आहे. तर आता भावाकाकाच्या दुकानाच्या इथे आलो आहे ते दुकानातच आलो आहे आणि इकडे एक काय अपडेट आहे ना एक म्हणजे एक अपडेट म्हणजे न्यूज इकडे भावाकाकाच्या दुकानात हे झालं आहे काय झालं आहे काय म्हणताय त्याला अपग्रेड झालं आहे नाही नवीन सरकार बदललं हा बरोबर सरकार बदलले बरोबर सरकार बदललंय असं नाही तर भावाकाचं दुकान आता चालवायला घेतलंय. हे बघा कोणी घेतलंय माल. हा हे बघा दिसलं का तुम्ही दुकानात पण कोणतरी हाय वाटत बाया आहे बाया ना कोण आहे की चानू किची वे आहे आम्हाला पण द्या हे मला पण घे हे घेतलं मला मालक आले भावाकाका तर भावाकाका चाललेत मुंबईला त्याच्यामुळे आता दुकान चालवायला दिलंय सुरेश काकांना. सुरेश खुर्ची त्यांचीच आहे हा फक्त आता पक्ष जरा सामान खुर्चीवर येतो दे आण नको नको जा चिव्या होता चिव्या. हा काय खुर्ची त्यांचीच आहे ना खुर्ची त्यांचीच आहे फक्त चालवायला दिले असा जरा. हा जरा मुंबईला चालले जरा बाबा काका मुंबईला चालले आहेत त्याच्यामुळे आता इकडे सुरेश घामत आहेत आपले सुप्रेशचे पप्पा. हा तर सुप्रेशच्या पप्पांना जरा चालवायला दिलंय दुकान आणि इकडे पोरं आणि इकडे सुदर्शन जरा हेल्प करतो त्यांची. पण तू राजापूर ना आला कधी हा ए थांबले किती आणलं नारळ टाकू दाखव मी बोललो ना पोरं नारळ पकडायला गेले असतील पण पाऊस आता पर्यात हवरचा मोठा असला तर गेल्या वर्षी माहिती आहे कशी उडी मारलेली. बरं आता इकडे आलो होतो विचार करत होतो आरो इकडे व्हिडिओ संपायला जायचा पण आता जरा इकडून जाऊन येऊया कारण गंपाशेट तिथे आपल्याला गंपाशेट तिथे आहे तसं वाटलं बघूया हपव लपवत आहे कसा. हा हे असे नारळ लपून नेत आहे लपून कसं नाही याचे पावसात पडले नारळ हे पाऊस हा पावसात तिथे अडकलंय पण आहे पावसात पर्याय पडून आलेले नारळ याचा हक्क कोणाचा पण सगळ्यांचा असतो. होय काय म्हणतो शेमेजा कपीच्या इथे कोण आहे ह्या आहे चेतन गरवत आहे नाही खाली आहे खाली चेतन कोणाचा फोन आला रे खात रे रात्रीची सोय दुकानात तापण मिळता अरे पोटासाठी बिस्किट पुढे नाही ना असा म्हण मग पण सोय तुमची ना करूया ना येतो जाऊ काहीतरी घेऊन जा काय आम्ही थांबतो इथे जा दुकानाने हा दुकान आपलाच आहे टेन्शन घेऊ नको आता कारण सुप्रेशचं आहे सुप्रेशने चालवायला घेतलं नाही सुप्रेशच्या पप्पांनी आपलाच आहे तू घेऊन ये काय तर लागल तर घेऊन ये बिल फाड सुप्रेश नावावर होय ना रे आता टेन्शन नाही आपल्या हा हा ये थांबतोय इथं आम्ही जाऊन ये गंपाशेट पण आले दादा खरं गेलं नाही काय करतं काय मोबाईलवर काय नाही खरं गेलं नाही म्हणजे खरं जाऊया जाणार खरं दुकानावर गेलाय अंक्या तर अंक्याला खाऊ आणायला सांगितलं दिसला तिकडे तोपर्यंत ना मध्येच एकदम कॅमेराची गोप्रोची बॅटरी ठप्प झाली म्हणजे संपली पुरी उतरली चालेल तोपर्यंत आपण कॅम आपल्या मोबाईलवर शूट करूया थोडा मोबाईल लाव चार्जिंग लावून कधी येऊ परत तसं काय आपला कॅमेरा काय मोबाईलचा कॅमेरा इतका चांगला नाही पण ठीक आहे ठीकठाक आहे हा दिवस उजेड आहे तोपर्यंत ठीकठाक आहे तर बघूया आता हा तिकडून ना तिकडून मला आपला बबलू मोठा बबलू
आणि सोनू सांगतायत तिकडे दुकानावर जाऊ नको, कारण नाही तर अंक्या खाऊ भेटणार नाही आपल्याला. बघू दे, येऊ द्या, अंक्याची वाट पाहूयात, काय खाऊ आणतोय आपल्याला पाहूयात ना रे. अंक्याने आणलेला फुकटचा खाऊ खाऊया आणि मग जाऊया वेळ संपवायला आरोईकडे, कारण आपल्याला जायचं आहे. आणला आणला लॉलीपॉप. अरे वा, दे लॉलीपॉप दे, मला दे असं केवढा मला केवढा आणला हे काय आणलं पोरा खाना पोरा नाही पोर ना बाबा हे नाही ऐकलं ते तू का आता मगाशी काय बोल कोरांच नाही का ना बायकोसाठी सगळा. पण तू मगाशी काय मगाशी काहीतरी म्हणत होतस काहीतरी पार्टीचं काय म्हणत होत मोठी टेन्शन करूया लग्नाची पार्टी विचारताय एकदम एकदम देणार आहे बरोबर ना लग्नाची पार्टी एवढीशी दोन्ही पार्टी एवढी मोठी होईल बरोबर. चालेल 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 ठीक आहे. मोठ्या मोठी मोठी पाहिजे पार्टी चालेल चालेल, कारण आपल्याला जायचं आहे मुंबईला. मुंबईला नाही सोलगावला जायचं आहे, कारण थोडस काम आहे ते जरा जायचंय. त्याच्या आधी आपण जरा व्हिडिओ संपून आरोग्याकडे व्हिडिओ संपायला जाऊया. चालेल बघूया रसिकाने चाय पिया केलेली असेलच ती चाय पिऊया म्हणजे गंप्या पिईल मी काय पित नाही. बघा आता मोबाईलने शूट केल्यामुळे जरा शेक होणार, शेक म्हणजे असं हलणार. बघा हा मध्ये काय घालणार होतो बोलचा होतो ना मी बोलचा होतो ना मी काल आंघोळ मी बिन आंघोळ मी गेलो ना काल आता आंघोळ नक्की केलं तू त्याच्या फोनात चाय पिऊन चाय बिस्किट खात होतो मी तू आलो नगे बोल मग नगे चल चल मात काय कळलं नाही बोलतेस. चालेल चला जाऊयात रसिकाकडे आणि चहा पिऊन नंतर मग व्हिडिओ संपूया. तर इकडे बघा आरोही आहे, कुठे चालली तू आणि हातात काय तुझ्या ते त्या हातात लॉलीपॉप कोण दिला गंप्या मामाने दिला तर गंप्या मामाने लॉलीपॉप दिला आरोहीला. आता आपण परत जाऊया पाणी बघायला चला. तर आता बायच्या घराच्या खाली आलोय म्हणजेच की रसिकाच्या घराच्या खाली खालच्या साईडचा जागर आहे आणि तिथेच खाली ओढ आहे आणि चेतन जो गरवत होता ना तो चेतन गरवत होता तिथे खाली तिकडे खाली बसला होता. आणि मी म्हटलं ना सुदर्शन किंवा सदुदा गरवत होतो ते इकडे इकडे गरवत असतात वरती असं आणि त्यांच्या इथल्या पानवट्यावर पानवटा बोलतात पानवटा पानवटा. चल बघा इकडे मस्त अरु बघ भरपूर पाणी आहे ना बघू ना काय केवढा तरी आलाय म्हणजे मॉप आलाय ना. हा बघ 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 कसं दिसतंय ना. तर गेल्या वर्षी इकडे मस्त पोहण्याचे पण व्हिडिओ केले होते आपण, या वर्षी पण बघू शक्य झालं तर ना ना रुई. चालेल गेल्या वर्षी ना इथपर्यंत तेव्हा आपण पोहलेलो ना आपण म्हणजे आपण नाही तू पण नाही मी पण नाही त्यावरची गंप्या पोहणार आहे ना गंप्या पोहशील ना तू पोहता येत काय सांगत कशी भेटला बाबा तू पकडलं अशी पाया घेऊन गेलेला आणि आई कपडे होती असंच होला ना मी ध्यास भाऊ माझ्या लहान होता भाऊ भेटला कोंबडा मी काही बीज केलं काही बीज खाल्लेला कधी कधी ना गंप्या काय काय स्टोऱ्या सांगतो ना मला काय कळतच नाही. आता थोडीशी साधारण कळली तुम्हाला पण कळली असेल तर सांगा. चालेल चल आता आपण ना चला जाऊन वरती चाय नको नको काय एकदा कशाला हा काय बघणार इकडे फाटशील 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 ये काय य मी येऊन करू काय काय दाखवत आहेस होय होय पकडले पकडणार जा 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 गंप्या मन आण मत गेला भाऊ हे इथं खाली जाऊन बघ इथं चेतन ए चेतन गेला की काय चेतन नारळ चाललंय पाणी मोठं आहे ना तर हे इकडे पियूची मम्मी धनूची मम्मी होती तिने पकडलं असेल
पकडला असता गेली वरती, तर असे नारळ पडतात. तानाशी आपला कॅमेरा इकडे ऑन होता आणि हे आमच्या आरूमुळे, जर आरू इकडे आली नसती तर तुम्हाला असा लाईव्ह नारळ पडताना पाहायला मिळाला नसता. तर कधी कधी आम्ही ओरडणार होतो आरूला की आरू एकटी जाऊ नको बघा इकडे कडेवर आले, कधी कधी चांगल्या गोष्टी होतात. हा नारू चला आता जास्त नको काय, एकदा एकदा काय पण थोडा वेळ असं बोल की थोडा वेळ थांबूया असं बोल, एकदा काय थोडा वेळ थांबूया चालेल, थोडा वेळ इथे आम्ही जरा असं जरा थांबतो आणि मग जाऊया कुठे चाय प्यायला, चाय प्यायला ना चालेल. आरू किती पाणी आहे, केवढा एवढा एवढा पाणी केवढा लागो, एवढा म्हणजे केवढा एवढा पाणी आहे. तर बघा आपला हा मोबाईलचा कॅमेरा इतका काय खास नाही, हा हा बघा इकडे ग्रेन्स येते सगळी. चला आता चाय आली, चाय झाली काय, हा चहा घेऊन ये. तर इकडे गंप्याची चहा आली आहे, मस्त गंप्या चहा पितोय आणि आरू इकडे मस्ती करते. चला आरू इकडे काय दिसतच नाही, हा दिसलं दिसली. चला म्हणजे आता भेटूयात नवीन एका अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत आरू हा व्हिडिओ आजचा संपेल. चला आरू नेहमी तिला ते आठवत नव्हतं. चल टाटा आंब्या बाय बाय बाय, बाय बाय, तुझं बोल ना एकदा ते सी यू वेलकम, बाय बाय सी यू वेलकम, गुड नाईट नाईट गुड नाईट गुड नाईट. यस महाराजा ओय महाराजा, यस महाराजा सर्वांचा हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर, येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण.